मुंबई नेटवर्क। सभापति मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेले स्मार्ट असलेले दिवाले गाव या योजनेचं उद्घाटन, जेठीचं लोकार्पण, मच्छी मार्केट, भाजी मार्केट, पार्किंग, उद्यान अशा विविध गोष्टींचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा ज्यांच्या हस्ते झाला ते आता कोणी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते म्हणतात, मी सांगतो भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। या ठिकाणी उपस्थित असलेले विधान परिषदेचे आमदार रमेशजी पाटील, नवी मुंबईचे मावळते महापौर जयवंतजी सुतार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी गरज, माजी विरोधी पक्ष नेता महापालिका नवी मुंबई आणि तालुका पंचायत समितीचे सभापती पंडितजी पाटील, स्थानिक नगरसेविका भारती कोली, नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते रवींद्र इतापे, डॉक्टर जियाजी नाथ, अशोकजी गुरखे, अमृतजी मेडकर, विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, सुरेश शेट्टी, डॉक्टर राजेश पाटील, श्री प्रदीप गवस, संपदी शेवाले, श्री कृष्णा पाटील, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील, राजश्री कातकरी, शशिकांत भोईर, शशिकला पाटील, जगन्नाथ कोली, शिल्पा कामली, गिरीश म्हात्रे, दीपक पाटील, दत्ता गंगाले। या ठिकाणी या गावचे विविध स्तरावर काम करणारे अनंत बोस, पांडुरंग कोली, रमेश शिंदे, कुमार कोली, छाया कोली, पप्पूबाई कोली, देवी कोली, जयवंती कोली, चंपाबाई कोली आणि महानगरपालिका स्तरावरून आलेले अतिरिक्त आयुक्त सभापती सुजाता ढोले, सिटी इंजिनियर संजय देसाई, उपायुक्त श्री चाबुकस्वार, वॉर्ड ऑफिसर मिताली संचेती, कार्यकारी अभियंता अजय संखे आणि आजचे अँकर गणेश जोशी, उपस्थित सर्व मंदाताईचे हितचिंतक, जमलेला बंधू भगिनी। एक गोष्ट खरी की दिवाला गावात ज्या लग्नाच्या करता तिथे दोन तीन ठिकाणी लग्नाचे त्याला लॉन म्हणेल लॉन, परंतु एकदा गावात घुसल्यानंतर त्या मंडपात गेल्यानंतर दोन मिनिटाचं काम असायचं, परंतु तिथून बाहेर निघताना कधी कधी अर्धा तास, कधी पाऊण तास। आणि ह्या सर्व असलेल्या समस्येला मंदाताईंच्या कल्पक बुद्धिमत्तेतून आज तिची सुटका झाली, आज प्रवास सुखकर झाला, त्याबद्दल मंदाताईंना इतके धन्यवाद द्यावे इतके थोडे। मी माझ्या नेहमी वक्त्यावर बोलायचो की नवी मुंबईमध्ये गाव आहे, पण गावामध्ये नवी मुंबई नाही। देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तो दृष्टिकोन मनात ठेवला की नुसती शहर, मोठी शहरं, जिल्ह्याची शहरं, तालुका किंवा तालुक्यामध्ये छोटी मोठी आणखी दोन चार शहरं, परंतु गाव हा तसाच वंचित राहायचा। आणि म्हणून मोदी साहेबांनी निश्चय केला की सुरुवात गावापासून केली पाहिजे। आणि विनम्रपणे सांगायला लागतं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 2014 ते 2019 कालखंडात विविध स्तरावर शेतकऱ्यांकरता, कामगारांकरता, मच्छीमारांकरता, ज्या ज्या फलांच्या बागा आहेत त्यांच्याकरता, आदिवासी म्हणा, वंजारी म्हणा, वडार म्हणा, असं सोशल इंजिनिअरिंग या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल ते देवेंद्र फडणवीस आहेत। प्रत्येक समाजाच्या वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, ते राजकारण मनात उद्दिष्ट न ठेवता। संदीप नाईक सभागृहात होते, परंतु दुसऱ्या पक्षात होते, पण संदीप माझ्याशी ज्याला बोलायचं त्याला मला सांगायला की साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची जी एकूण समाजाकडे बघताना, समाज म्हणजे कुठला विविष्ट आगरी कोणी कोणी ब्राह्मण असं समाज नाही, समाजाकडे बघताना समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडचणी दूर करताना कुठल्या पक्षाचा माणूस आहे याचं कधीच त्याने भान तसं मनात ठेवलं नाही। जो आला ज्याने जी अडचण सांगितली त्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। आता 2010 साली एकचा दीड एफएसा झाला होता, तुम्ही आल्यानंतर तो
अडीच केला, आता 4.5 पर्यंत जाण्याची मात्रा केलेली आहे. परंतु मी मगाशी आपल्याला सांगितलं की तो फसवा, ज्याने तुमच्यानंतर त्याने जे बदल केले ते फसवे. जो जी आर निघाला तो पण फसवा. मी बिल्डर लोकांच्या माध्यमातून बोलत नाही, परंतु रिडेव्हलपमेंट करण्यात असताना जे विकासक निधी येतील त्या विकासकांवर पूर्वी स्टेअरकेस, लिफ्ट किंवा फॉरवर्ड हे FSI मध्ये कॉन्ट केले जात नसत. आताच्या ह्या नवीन आलेल्या जी आर मध्ये ते कॉन्ट केलेले आहे, आणि किंबहुना त्याचे पैसे पण लावलेले. म्हणजे उद्याला ज्याला तो FSI वाढेल त्याला त्याचे पैसे सिडकोला अदा करावे लागतील. आणि ज्या विकासकांनी ज्याला काही डेलिपेडेट झालेल्या म्हणजे नादुरुस्त झालेल्या इमारतींच्या सुसंडांबरोबर जे कर त्या लोकांनी जे करार केले होते त्यावर त्यांनी एकूणच जो भाग FSI मध्ये कॉन्ट केला जात नव्हता त्याचा लक्ष घेऊन त्यांनी स्क्वेअर फीट लोकांना कबूल केले होते. एकूण आताचा जो बघितलेला DCR युनिफाईड DCRचा स्वरूप बघता बिल्डर थोडेसे काचाकूच करायला लागले. त्याचं म्हणणे की आम्ही इतका FSI देऊ शकणार. माझं म्हणणं असं आहे की तुमच्या कालखंडामध्ये मगाशी नंदाताईने विचार केला की या खेडेगावामध्ये गरजेपुढे लोकांनी घरं बांधले, त्याला ती शिडको महापालिका जॉईंट व्हेंचर करून ते तोडफोड करत होते. तुमच्या कालखंडात तुम्ही त्याला स्थगिती दिली आणि 2015 पर्यंत ज्या लोकांची घरं बांधलेली त्याला तुम्ही एक प्रकारचं संरक्षण केलं. परंतु अजून सुद्धा ह्या युनिफाईड DCR मध्ये फार गडबडी आहे. मी लोकांचं निवेदन घेतो, आपल्याशी चर्चा करतो. नगरविकास मंत्री महोदयांना पण मी बोललोय की तुम्ही जे केलेलं आहे भा भूलभुलैया आहे. लोकांना तुम्ही म्हणजे दाखवता गाजर आणि ते म्हणजे बैलगाडीच्या पुढे लटकवलेला काठीला ते गाजर आहे ना गवत, ते बैल चालत राहतील ना ते आयुष्यभर त्याला मिळणार. आणि म्हणून आम्ही म्हटलेलं की आमच्या सातबाऱ्यावर आमचं नाव असताना आम्हाला भाड्याची गरज नसते. नुसती गावाला नाही तर गावच्या परिसरात बाहेरच्या लोकांनी बांधलं त्यांना सुद्धा मला बोलता आला पाहिजे. शिडकोच्या माध्यमातून LIG सेक्शनमध्ये लोकांनी घर बांधली, रिपेअर केली, वाढवला. गरजेपोटी लोकांनी कायदा पुस्तकात बांधून जेवण बांधलं, त्या लोकांना सुद्धा मालकी हक्काने घर मिळालं पाहिजे. आणि झोपटीच्या लोकांना सांगितलं आलं पाहिजे. आणि त्या तुम्ही लवकरच आता म्हणजे आता मी सांगणार नाही किंवा लवकर तुम्ही 2 महिन्यात मुख्यमंत्री झालो आय विल नॉट से दॅट. तर 2024 साली डेफिनेटली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ही. आणि वन पार्टी त्यावेळेला कुठल्या म्हणजे कोणाच्या कोणाची फोन बिन करायची काही आवश्यकता भासणार नाही. ही जनसामान्याची भावना आहे. आणि त्यावेळेला बाकी या सर्व झोपट्टीतल्या गावातल्या शहरातल्या लोकांना जो जुलमासारखे त्या ठिकाणी सिडकोचं काम संपलेलं आहे. वाईट सिडको देखभाळ होईल. आता महापालिकेचे IAS ऑफिसर आहे त्यांच्या ताब्यात द्या. आणि महापालिकेचे लोक सुद्धा आता काय झाले तर मी तर हे राजकीय व्यासपीठ नाही, महापालिकेच्या अधिकारी पण हे महापालिकेचा कार्यक्रम आहे. म्हणून मी एवढं सांगतो की आज होणारा अंधार हा अंधार कायम राहत नाही, तो उजेड होऊ शकतो. आणि म्हणून तथाकथित सर्व अधिकाऱ्यांना माझा मेसेज आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत अयोग्य असेल त्या गोष्टी अयोग्य म्हणून समजा, परंतु कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन त्या गोष्टी करत असाल तर दिवस बदलणार आहे. आम्ही सूड घेणार नाही, भावना बोलत नाही, परंतु ज्या ज्या लोकांनी गोरगरिबाचा छल केला त्या लोकांना त्यांचे जाब द्यावे लागतील. हा गणेश नाईक हा तुम्हाला शब्द विशेषपणे उच्चारून सांगतो. आज मंदाताईंनी छानपैकी चांगलं काम केले. ते मंदाताईंचं कौतुक म्हणजे पंडितनाथ पाटलाने केलं, रमेश भाऊने केलं. मी पण सांगतो की अशा प्रकारची गावामध्ये शहर ही संकल्पना नव्हे तर प्रत्येक गावामध्ये निश्चितपणे आपण राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.